नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे सर्वांचे आपले युट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार एकवीस साठी सराव प्रश्न अभ्यासणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंचवीस प्रश्न अभ्यासणार आहोत हे पंचवीस प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहेत अशाच प्रकारचे प्रश्न हे पोलीस भरतीमध्ये विचारले जातात चला तर मग पाहूया आजच्या व्हिडिओचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक आहे महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पंजाब पर्याय क्रमांक दोन आसाम पर्याय क्रमांक तीन हरियाणा व पर्याय क्रमांक चार आहे उत्तराखंड तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हरियाणा हरियाणा या राज्यामध्ये महाभारतातील कुरुक्षेत्र किंवा रणांगण कुरुक्षेत्र हे रणांगण आहे प्रश्न क्रमांक दोन भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक अहमदनगर पर्याय क्रमांक दोन कोलकाता पर्याय क्रमांक तीन लडाख व पर्याय क्रमांक चार आहे मुंबई प्रश्न नीट वाचा भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता असा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लडाख हा भारतातील सर्वात मोठा जिल्हा आहे तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून असणारा जिल्हा म्हणजे अहमदनगर प्रश्न क्रमांक भारता तीन भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक जयपूर पर्याय क्रमांक तीन उदयपूर पर्याय क्रमांक तीन नागपूर व पर्याय क्रमांक चार आहे कानपूर तर प्रश्ना या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जयपूर जयपूर या शहराला गुलाबी शहर असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक चार सेल्युलर जेल कोठे आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक नगर हवेली पर्याय क्रमांक दोन सिक्कीम पर्याय क्रमांक तीन चंदीगड व पर्याय क्रमांक चार आहे पोर्ट प्लियर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पोर्ट प्लियर या ठिकाणी सेल्युलर जेल आहे प्रश्न क्रमांक पाच जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मौसिनराम कोणत्या राज्यात परे आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक मेघालय पर्याय क्रमांक दोन सिक्कीम पर्याय क्रमांक तीन ओरिसा व पर्याय क्रमांक चार आहे मिझोरॅम तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मेघालय हा प्रश्न भारतातील असा असायला पाहिजे भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते असा प्रश्न आहे तर ते ठिकाण मेघालय या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सहा शिखा संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्याय क्रमांक दोन महर्षी कर्वे पर्याय क्रमांक तीन महात्मा फुले व पर्याय क्रमांक चार आहे शाहू महाराज तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिखा संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा दिली किंवा हा संदेश दिलेला आहे प्रश्न क्रमांक सात मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक महात्मा फुले पर्याय क्रमांक दोन महर्षी शिंदे पर्याय क्रमांक तीन धोंडो केशव कर्वे व पर्याय क्रमांक चार आहे पंडिता रमाबाई तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महात्मा फुले महात्मा फुले यांनी पुणे येथे मुलींसाठी पहिली शाळा अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक आठ भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक राष्ट्रपती पर्याय क्रमांक दोन पंतप्रधान पर्याय क्रमांक तीन उपराष्ट्रपती व पर्याय क्रमांक चार आहे राज्यपाल तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राष्ट्रपती भारताचे राष्ट्रपती हे तिन्ही सैनादलांचे प्रमुख असतात म्हणजे सर्वोच्च प्रमुख असतात प्रश्न क्रमांक नऊ चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक युरी गागरीन पर्याय क्रमांक दोन एडविन पर्याय क्रमांक तीन नील नील आर्मस्ट्रॉंग व पर्याय क्रमांक चार आहे यापैकी नाही तर या ना प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव आहे प्रश्न क्रमांक दहा लिंबाच्या रसामध्ये कोणते ॲसिड असे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक सायट्रिक पर्याय क्रमांक दोन हायड्रोक्लोरिक पर्याय क्रमांक तीन सल सल्फ्युरिक व पर्याय क्रमांक चार आहे नायट्रिक तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सायट्रिक लिंबाच्या लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक हे ॲसिड असते प्रश्न क्रमांक अकरा देशातील सर्वच पोलीस स्टेशनमध्ये दैनंदिन एफ आय आर एफ आय आरची नोंदणी घेण्यासाठी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी सुरू केलेला प्रकल्प कोणता पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक क्राईम अँड क्रिमिनल ट्रेनिंग नेटवर्किंग अँड सिस्टीम त्याला सी सी टी एन एस असे म्हणतात पर्याय क्रमांक दोन क्रिमिनल अँड क्रिमिनल ट्रेनिंग नेटवर्किंग अँड सिस्टीम पर्याय क्रमांक तीन नेटवर्किंग अँड सिस्टीम प्राईम अँड क्रिमिनल ट्रेनिंग पर्याय क्रमांक चार ट्रॅकिंग नेटवर्किंग अँड सिस्टीम क्राईम अँड क्रिमिनल तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्किंग अँड सिस्टीम हा देशातील अठरा नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी सुरू केलेला प्रकल्प आहे तो एफ आय आर नोंदणीसाठी प्रश्न क्रमांक बारा उदय योजना कोणत्या क्षेत्राशी सुधार कोणत्या क्षेत्रातील सुधारणांशी संबंधित आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक ऊर्जा पर्याय क्रमांक दोन विमा पर्याय क्रमांक तीन पेट्रोलियम व पर्याय क्रमांक चार आहे बँकिंग तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ऊर्जा उदय ही योजना ऊर्जा या क्षेत्रातील सुधारणांशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक तेरा सध्या महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक हेमंत नगराळे पर्याय क्रमांक दोन संजय देशमुख पर्याय क्रमांक तीन संजय पांडे पर्याय क्रमांक चार दिलीप वळसे पाटील तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन संजय पांडे हे सध्या महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक आहेत तर दिलीप वळसे पाटील हे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत व हेमंत नगराळे हे मुंबई पोलीस आयुक्त आहेत हे नीट लक्षात ठेवा हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत प्रश्न क्रमांक चौदा कोणत्या मुस्लिम व्यक्तीला प्रथमच लंडन शहराचे महापौरपदी नियुक्त करण्यात आले आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक अनवर परवेज पर्याय क्रमांक दोन असीम सिद्दीगी पर्याय क्रमांक तीन आहे फरात आझीम पर्याय क्रमांक चार सदी खान तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सदी खान यांना या व्यक्तीला प्रथमच लंडन शहराच्या महापौरपदी नियुक्त करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक मराठवाडा पर्याय क्रमांक दोन विदर्भ पर्याय क्रमांक तीन पश्चिम महाराष्ट्र व पर्याय क्रमांक चार आहे कोकण तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक परे दोन विदर्भ महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कापसाचे क्षेत्र विदर्भ या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक औरंगाबाद पर्याय क्रमांक दोन पंढरपूर पर्याय क्रमांक तीन नाशिक व पर्याय क्रमांक चार आहे आळंदी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नाशिक महाराष्ट्रामध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक या जिल्ह्यामध्ये भरतो प्रश्न क्रमांक सतरा नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक ठाणे पर्याय क्रमांक दोन चंद्रपूर पर्याय क्रमांक तीन बोरिवली पर्याय क्रमांक चार गोंदिया तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गोंदिया गोंदिया या जिल्ह्यामध्ये नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक नागपूर पर्याय क्रमांक दोन चंद्रपूर पर्याय क्रमांक तीन कोल्हापूर व पर्याय क्रमांक चार आहे गडचिरोली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गडचिरोली गडचिरोली या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र आढळते प्रश्न क्रमांक एकोणावीस लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पुणे जिल्हा पर्याय क्रमांक दोन सातारा पर्याय क्रमांक तीन कोल्हापूर व पर्याय क्रमांक चार आहे औरंगाबाद तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुणे लोणावळा व खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक, एक एक मे एकोणीसशे साठ पर्याय क्रमांक दोन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे साठ पर्याय क्रमांक तीन सव्वीस जानेवारी एकोणीसशे साठ व पर्याय क्रमांक चार आहे यापैकी नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे प्रश्न क्रमांक एकवीस महाराष्ट्राची उपराजधानी कोणती पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पुणे पर्याय क्रमांक दोन नागपूर पर्याय क्रमांक तीन कोल्हापूर व पर्याय क्रमांक चार आहे औरंगाबाद तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नागपूर नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे प्रश्न क्रमांक बावीस तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक उस्मानाबाद पर्याय क्रमांक दोन बीड पर्याय क्रमांक तीन औरंगाबाद व पर्याय क्रमांक चार आहे सोलापूर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उस्मानाबाद उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये तुळजाभवानी मातेचे मंदिर आहे प्रश्न क्रमांक तेवीस परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान म्हणजे बारा ज्योतिर्लिंगापैकी जे ज्योतिर्लिंगस्थान आहे ते कोणत्या जिल्ह्यात परे आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक औरंगाबाद पर्याय क्रमांक दोन बीड पर्याय क्रमांक तीन उस्मानाबाद पर्याय क्रमांक चार आहे सोलापूर महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रावर पोलीस भरतीमध्ये नक्कीच एकतरी प्रश्न विचारला जातो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बीड बीड जिल्ह्यामध्ये परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक गोदावरी पर्याय क्रमांक दोन कृष्णा पर्याय क्रमांक तीन भीमा व पर्याय क्रमांक चार आहे तापी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गोदावरी गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत चिखलधरा हे थंड हवेचे ठिकाण आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक आरवली पर्याय क्रमांक दोन सह्याद्री पर्याय क्रमांक तीन सातपुडा व पर्याय क्रमांक चार आहे विंध्य तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सातपुडा सातपुडा पड पर पर्वतरांगेमध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे या व्हिडिओमध्ये इतकेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी आपण आपल्या चॅनलवर दररोज सराव करत आहोत आणि हा सराव तुम्हाला नक्कीच येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये उपयुक्त ठरेल धन्यवाद